माझा एक पुढचा प्रश्न आहे की आता मी जरांगींच्या प्रश्नावर येतो, कारण की तुम्हाला एक व्हिज्युअल दाखवतो. तुम्ही गृहमंत्री आहात आणि मुंबईत अशा घटना कशा घडू शकतात. सदावर्तींच्या घरावर हल्ला झाला, तुम्ही बघा म्हणजे दिवसाढवळा झालेला हल्ला आहे तो. हे जर बघितलं, ही दिवसा झालेली घटना आहे. त्यांच्या दोन मोठ्या मोठ्या गाड्या होत्या, त्यांना पोलीस संरक्षणही आहे. मग हे असं दिवसा आठवड्या का होत? बघा, असं आहे की कुठल्याही हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. हा, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे गाड्या फोडणं वगैरे चुकीचंच आहे. त्याचं कुठलंही समर्थन नाही, त्यांच्यावर कारवाई देखील झाली आहे. पण त्याच वेळी सदावर्तींनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या समाजाच्या विरुद्ध आपण का बोलावं, किती बोलावं. शेवटी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारे जर समाजाच्या विरुद्ध बोललं तर त्याचे रिएक्शन येते. आणि ठीक आहे, ही रिएक्शन योग्य नाही आहे, पण ते स्वतःला संविधानाचा एक्सपर्ट समजतात ना. मग संविधानामध्ये एखाद्या समाजाच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार आहे का? समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं बोलण्याचा अधिकार आहे का? तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे ना की अशा प्रकारे एखाद्या समाजामध्ये राग तयार होईल अशा प्रकारचं बोलणं अयोग्य. तुम्ही आता असं बोलता, पण आरोप तर हाच होतो की सदावर्ती हे फडणवीसांचाच माणूस आहे. सगळे विरोधक इव्हन जरांगे जेव्हा बोलले होते तेव्हा तेही बोलले होते. असं आहे, शरद पवार साहेबांची जी प्रळीत वाचलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना, ते हा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. माझा सवाल आहे आणि मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की 27 जून 2019 ला मराठा आरक्षण जे मी मुख्यमंत्री असताना दिलं होतं ते वैध ठरवल्याचा निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाने दिला. आणि त्यावेळेस तुमच्या चॅनलवर सदावर्तींची मुलाखत झाली आहे, बहुधा निखिलाने घेतली असावी असं मला आठवत. आणि त्यावेळेस ते काय बोललेत तुम्ही बघा. हे सदावर्ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस आणि तेमाचे जे जॉईंट सीपी होते यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, आणि माझं काही बरं वाईट झालं तर त्याचे कारणीभूत देवेंद्र फडणवीस असतील. हे सदावर्ते तुमच्याच मुलाखतीमध्ये म्हणतात की मराठा आरक्षणाकरता देवेंद्र फडणवीसांनी कोर्टावर दबाव टाकला आणि दबाव टाकून मिळवलेले आरक्षण आहे. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस आणि जे जज आहेत यांच्या मोबाईल फोनची सीबीआय चौकशी करावी, म्हणजे त्यांच्यात आपापसातले कॉन्टॅक्ट मिळतील. तुमच्या मुलाखतीत आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला तारीख सांगतो, मला नीट लक्षात आहे. 27 जून 2019 ज्या दिवशी हा निकाल वैध ठरला, आणि अनेक वेळा माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी लावले त्या काळामध्ये, आणि अगदी एकेरी माझा उल्लेख करून बोलले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरुद्ध बोलले. मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला मी स्वतः त्यांच्या विरोधात जाऊन, म्हणजे ते एकटे पिटिशनर नव्हते, खूप होते, पण त्या सगळ्या पिटिशनरच्या विरोधात जाऊन मी स्वतः हायकोर्टातली केस त्या ठिकाणी जिंकून आणली ते माझे कसे झाले. आणि तुम्ही जर बघितलं तर सातत्याने त्यांच्या भूमिका बदल. बरं, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, सदावर्ते हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीला केवळ 2 वेळा मी भेटलो, आणि त्यातल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात तर ऍक्सिडेंटली भेटलो. अच्छा, माझी कधी भेटही नाही त्याच्यावर त्यांनी टीका. मी माझ्या, तुम्ही सांगता था, तुम्ही मी 100% मी का आमच्या टीमला सांगतो की आपल्याकडे जर तो बाईट असेल 2019 चा तर थोडा वेळाने काढावा, आम्ही प्ले करू तो नक्की प्ले नक्की नक्की. तुम्ही बघा, तुम्ही त्याच्यामुळे हे मला पूर्ण करू द्या. हा नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न जे लोक आरक्षण देऊ शकले नाहीत, आणि मी आरक्षण दिलं होतं आणि मी ते हायकोर्टात टिकवलं होतं. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की एकच आरक्षण हायकोर्टात टिकलं, ते म्हणजे मराठा आरक्षण होत. आणि जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात 6 महिने ते चाललं.
पण मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात काय घडलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. आपले वकील सांगायचे आम्हाला ट्रान्सलेशन मिळालं नाही, आपले वकील सांगायचे आम्हाला काही आदेश मिळाला नाही, आपल्या वकिलांनी स्वतः त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं की आम्ही भरती थांबवतोय, ज्याच्यामुळे शेवटी आम्हाला सुपर न्यूमररी पोस्ट तयार करून लोकांना घ्यावं लागलं. हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळे जेव्हा एखाद्याला क्रेडिट देता येत नाही तेव्हा त्याला डिस्क्रेडिट करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे. आणि माझं मत असं आहे की अशीच कोणीतरी जरांगेंना किंवा इतर लोकांना देखील अशाच प्रकारे हे सांगितलेलं दिसत आहे. माझा काही त्या सदावर्तींशी संबंध देखील नाही आणि मी स्पष्टपणे सांगतो की ते जे काही बोलता त्याला माझं बिलकुल समर्थन नाही, ते असमर्थनीय. मी माझ्या टीमला विचारतो जर आपल्याकडे तू बाईट आला असेल सदावर्तींचा आलाय का, तो आपण प्ले करूया एकदा. आता तुम्हीच सांगितलं म्हणून मी तो काढायला सांगितलं होतं, ते बघूया एक्झॅक्टली काय बोलले होते सदावर्ती त्यावेळेस. मिथिला माझ्या म्हणण्याला काय महत्व आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये समजेल. माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे हे प्रकरण कसं ऐकू शकले आणि का ऐकलं याची स्वतंत्र चौकशी होईल. देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी कशा प्रकारे स्वतःच्या पदाचा गैरवापर करून न्यायालयावर इन्फ्लुएन्स कशा प्रकारे आणलं हा चौकशीच्या अंती निकष नक्की निघेल. परंतु आज उपाध्याय साहेबांना असं वाटतंय की सदावर्ते जे खुल्या गुणवंतांसाठी बोलतायत तेव्हा त्यांना बेछूट आरोप वाटतायत. या राज्यातले खुल्या गुणवंत मग ते ब्राह्मण असतील, आर्य असतील, वैश्य असतील, जे कोणी खुल्या गुणवंतातले हायेस्ट मिरिटियस असतील त्यांच्यासाठी केवळ 25% जागा राहिल्यात. ते नक्की सरकार म्हणून तुम्हाला विचारील. तुम्ही केवळ मराठा म्हणून त्यांचे दांडके बघून आज तुम्ही बघितलं असेल दादागिरी. अरे डिसिप्लिनच्या नावाखाली अहो आज आमच्या उच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट भगवे झेंडे घेऊन आणि आक्षेपार्ह सगळ्या घोषणा आपण चॅनलवर रोज येतात लढत राहणार कधी या देशामध्ये आरएसएसला उत्तर द्यावं लागेल. गायीच्या कत्तली सारखं गुणवंतांची कत्तल सुप्रीम कोर्टात गेला ना कुठल्या काय म्हणून घेतलं तुम्ही मान्य ना कुठल्या चॅनल पुढे बोलला आपण. अरे हे तर गुणवंत आहे, देशाची धरा आहे आणि देशाचा पिल्लर आहे. त्याला नेस्ता नाबूद केला. आपण बोलत होता फडणवीसला कमी केली होती. आपण बोलत होता की आपण ओबीसीच्या विरोधात मराठा समाज आहे तुमच्या एवढंच नाही. तुम्ही अजून पुढचंही बघा. हा त्यांनी तर इथपर्यंत त्यावेळेस बोलले की मी न्यायालयाला फोन केले. हा ते पुढे हे बोलले आहेत की माझ्यामुळे त्यांच्या जीवाला खतरा आहे अशा प्रकारचे अनेक आरोप. आता या इंटरव्ह्यू मध्ये आता दुसरा मला माहित नाही. पवारांचं नाव घेतात. आता ते पवारांचं नाव घेतात एवढंच नाही तर त्यांनी तर म्हणजे तुम्ही जर काही इंटरव्ह्यू बघितले तर माझा एकेरी उल्लेख आहे त्याच्यामध्ये. हा देवेंद्र मुख्यमंत्री होतो त्यावेळेस. त्यांनी हे देखील सांगितलंय एका इंटरव्ह्यू मध्ये की मला जी सुरक्षा मिळाली आहे ती देवेंद्रने दिलेली नाही आहे, मला न्यायालयाने सुरक्षा दिली आहे. मग सदावर्ते कोणाचा माणूस आहे? कोणाचे आहेत मला माहिती नाही. त्यांचा कोण वापर करताय किंवा ते स्वतः बोलतायत मला माहिती नाही. पण माझा संबंध नाही.